मुंबई दादरच्या चौपाटीवरती सध्या विविध संस्थांमार्फत त्याचबरोबर अनेक पक्षांमार्फत स्वच्छता मोहीम राबवली जाते. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज आपला समुद्र आपली जबाबदारी या मोहिमेअंतर्गत अनेक पर्यावरण प्रेमींसह दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य उचलून स्वच्छता करताना आढळून आलेत. त्याचबरोबर पुढच्या वर्षी गणेश विसर्जन हे समुद्रात नको अशी भूमिका देखील अमित ठाकरे यांनी मांडली आहे.